एच यू गुगल ट्रस्ट तर्फे मातीच्या मूर्तीतून पर्यावरण रक्षणाचा श्री गणेशा करण्यात आला. नगर जिल्ह्यासह मराठवाड्यात गणपतीच्या 5,000 मूर्त्या वितरित करण्यात येणार आहेत. गणेश उत्सवाची तयारी सर्वत्र सुरू आहे. लवकरच गणेश मूर्ती आणि सजावटीच्या साहित्यानं बाजारपेठा सजलेल्या दिसतील. मात्र या उत्सवाच्या आणि उत्साहाच्या वातावरणात एक मुद्दा नेहमीच प्रकाशाने पुढे येईल, तो म्हणजे मूर्ती विसर्जनावेळी प्लास्टर, प्लास्टर ऑफ पॅरिस आणि कृत्रिम रंगामुळे होणारं जल प्रदूषण आणि परिणामी पर्यावरणाची हानी. पूर्णपणे मातीच्या बनलेल्या आणि नैसर्गिक रंगयुक्त गणेश मूर्ती पर्यावरणपूरक ठरतात. अशा गणेश मूर्तींना प्राधान्य देणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये या शुद्ध मातीच्या मूर्त्या उपलब्ध नसतात, मात्र सर्वांपर्यंत मूर्ती पोहोचवणे शक्य आहे. या हेतूतून यचू गुगळे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून यावर्षी सुमारे 5,000 मातीच्या मूर्ती इच्छुक देणगी स्वरूपात नगर जिल्ह्यासह मराठवाडा, पुणे जिल्ह्यात वितरित करण्यात येणार आहेत. मी रमेश गुगळे, यचू गुगळे या फर्मचा संचालक. या माध्यमातून आम्ही कापड बायोटेक फार्मा आणि इतर काही व्यवसायामधून आम्ही काम करतो. यामध्ये या सर्व व्यवसायाच्या माध्यमातून काम करीत असताना ज्यावेळेस लक्षात आलं की पर्यावरण ह्या माध्यमातून सुद्धा बऱ्याच काही गोष्टी या ठिकाणी घडत आहेत सर्व जगामध्येच. आपल्याकडील विषय म्हणजे गणपतीच्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे की लवकरच आता आपल्याकडे गणपती बसणारच आहे. आज जवळजवळ सर्वांनाच माहिती आहे की प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती आपण वापरू नये, परंतु अनेक दिवसापासून मी पाहतो की हे माहिती आहे प्लास्टर ऑफ पॅरिस वापरू नये, परंतु आपल्याला बाजारात जाण्याहून जर आपल्याला मातीच्या मूर्ती पाहिजे असतील तर आपल्याला त्या मिळत नाहीत. तर ही गोष्ट लक्षात घेऊन मागील वर्षी आम्ही स्वतः आमच्या श्याम पंडित या आमच्या कारागिराकडनं, की ज्यांनी या संदर्भात एकही रुपयाचा मोबदला कधी घेतलेला नाही, याच्याकडून ह्या मूर्ती बनवून घेतल्या. त्या मूर्तीमध्ये फक्त माती आणि लाकडाचा भुसा वापरलेला आहे. विशेष म्हणजे या मूर्तीची रचना धर्मशास्त्राप्रमाणे असणार आहे. या उपक्रमाला यावर्षी अधिक चालना देऊन त्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. त्यासाठी 2 महिन्यापासून कार्यारंभ करण्यात आलाय. संपूर्णपणे मातीची गणेश मूर्ती उपलब्ध व्हावी यासाठी रमेश गुगळे यांनी स्वतः अनेक मूर्तीकारांशी संपर्क साधला, परंतु मूर्तीकारांकडून संपूर्ण मातीच्या मूर्तीची ग्वाही मिळत नव्हती. रमेश गुगळे यांनी यावर आपणच मूर्ती तयार करावी आणि ती इच्छुक देणगी भक्ताला द्यायची, पण त्यासाठी मूर्ती मातीपासून बनवण्याची तयारी त्यांनी केली. सुरुवातीला त्यांच्या प्रयत्नांना अनेक अडथळे आले, तरी देखील त्यांनी माघार घेतली नाही. संपूर्णपणे मातीची गणेश मूर्ती कशी बनवली जाते याबद्दल रमेश गुगळे यांनी सांगितलंय. या मूर्ती आम्ही या वर्षी 5,000 मूर्ती तयार करून घेतलेल्या आहेत आणि त्या आमच्या अनेक ठिकाणच्या शॉपमधून आम्ही त्या वितरित करीत आहोत. यामध्ये आमचं कल्पना अशी आहे की आम्ही कुठल्याही मूर्तीचं मूल्य घेणार नसून एक ऐच्छिक देणगीच्या स्वरूपात जे मूर्ती घेऊन जाणाऱ्यांनी त्यामध्ये ऐच्छिक देणगी टाकावी आणि ती सर्व जमा झालेली रक्कम कुठल्या तरी चांगल्या सामाजिक काम करणाऱ्या संस्थेला आम्ही देणार आहोत. मागील वर्षी आम्ही हा उपक्रम घेऊन त्या ठिकाणी 1,500 गणपती आम्ही साधारण वितरित केले होते. त्यावेळेला 65,000 रुपये जी जमा झाली होती ते नाम फाउंडेशन, जे दुष्काळग्रस्तांसाठी काम करतात, त्यांना आम्ही दिलेले होते. यावर्षीसुद्धा 5,000 गणपतीच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या जवळ जात आहोत आणि पर्यावरण आणि परंपरा याचे रक्षण करण्याच्या दृष्टिकोनातून, त्या संदर्भात आपण काम करण्याच्या दृष्टिकोनातून मी सर्वांना आवाहन करतो की आमच्या या अनेक आउटलेट्समधून अनेक मित्रांच्याद्वारे आम्ही या मूर्ती ठेवलेल्या आहेत, कृपया आपण त्या घेऊन जाव्यात. आपलं ऐच्छिक मूल्य त्या ठिकाणी द्यावं की जे निश्चितपणे कुठल्या तरी गरजू लोकांना कामाला येणार आहे. अशा प्रकारच्या या उपक्रमाला आपणाकडून सर्वांकडून साथ पाहिजे आणि अशा प्रकारचे केवळ आम्हीच नाही तर अनेक जण उभं राहून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती ह्या आता बंद व्हायला हव्या. या संदर्भात मला खूप सहकार्य मिळत आहे, अनेक ठिकाणाहून याची विचारणा होते आहे. खऱ्या अर्थानं यचू गुगळे ट्रस्ट तर्फे मातीच्या गणपतीतून पर्यावरण रक्षणाचा श्री गणेशा झालाय म्हणायला हरकत नाही. प्रतिनिधी जुनेद शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज, पुणे मेट्रो, महानगराची लाईफ लाईन, अहमदनगर.